बातमी ठाण्यातून। ठाण्यातील साकेत पुलाच्या दुरुस्तीमुळे मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। या ठिकाणी वाहनांच्या 1 ते 2 किलोमीटर लांब रांगा लागल्यात। या वाहतूक कोंडीचा मोठा फटका ठाणेकर आणि मुंबईकरांना बसतोय। हा पूल मनसे कार्यकर्त्यांनी धोकादायक झाल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासनाने युद्धपातळीवरती हालचाली सुरू करत याची पाहणी केली। त्यानंतर पुलाच्या एक्सपान्शन जॉईंटमधील बेअरिंग तुटल्याचं निदर्शनास आलं, त्यामुळेच पूल हलण्याचं प्रमाण वाढलंय। आता या पुलाचं काम सुरू झालं असून काम पूर्ण व्हायला 6 ते 7 दिवस लागतील आणि त्यासाठी पुलावरील नाशिकच्या दिशेची एक मार्गिका बंद करण्यात आलेली आहे। आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय हितेश पांचाळ यांनी। मी आहे सध्या ठाण्यातील मुंबई नाशिक महामार्गावर। आपण जर पाहिलं की कालपासूनच इथे मनसेनी येऊन या ब्रिज त्याचा जॉईंट तुटला त्याचा बाब लक्षात आणून दिलेला आहे। त्यानंतरच आपण बघितलं या ठिकाणी आता सकाळची वेळ आहे, दोन्ही महामार्गावर सिंगल लेन आणि भिवंडीवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हा दोन्ही मार्गिका सुरू आहे। सध्या मोठ्या प्रमाणात इथे बॅरिगेटिंग लावण्यात आलेलं आहे, धोकापट्टी लावण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी वाहतूक विभागाचे कर्मचारी असतील, वॉर्डन असतील या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। हा जर आपण जर हा ब्रिज पाहिला तर हा ब्रिजचा जो बेअरिंग आहे ते पूर्णपणे तुटली आहे घासून, त्यामुळे हा ब्रिज हलतो आहे आणि यामुळेच आपण जर या ठिकाणी बघितलं की अशाच प्रकारे हा ब्रिज धोकादायक झालेला आहे। आणि या ठिकाणी PWD असेल, MMRDA असेल याच्या वतीनं या ठिकाणी युद्धपातळीवर सध्या तरी काम सुरू आहे। येणाऱ्या 6 ते 7 दिवसात या ब्रिज पूर्ण होण्याची शक्यता वाहतूक विभागाकडून वर्तवली जात आहे। हितेश पांचाळ, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।